आपण खूप छान असा नवीन पद्धतीनं ब्रेड पासून नाश्ता करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे, खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे. आणि ब्रेड पासून नाश्ता म्हटलं ना, आता किती मनसान ब्रेड पासून नाश्ता हा कसा म्हणतो, तर खूप छान बनणार आहे आणि नवीन पद्धतीनं बनणार आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी बघण्या अगोदर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ब्रेड टाकायचे आहेत. तर इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहे. तर ह्या ब्रेडचे आपण तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर सर्व ब्रेडचे आपण असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता आपण ह्या ब्रेडचे सर्व असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पाणी ते अजिबात होतच नाही, असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे. इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि ते मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले होते. तर आता ते काय करायचे, आपण खिसून घ्यायचे असे. तर आपण 3 पण बटाट्याचे खिसून घ्यायचे. तर इथं आपण बटाटे हे किसून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. तर इथं मी एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. इथं 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या बारीक अशा चिरून घ्यायच्या, ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या. आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकायची. आणि इथं 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं. इथं 1/2 चमचा मी मॅगी मसाला घेतलेला आहे, तो पण टाकायचा. आणि इथे तुमच्याकडे चाट मसाला असला ना तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. इथं 2 चमचे मी रवा घेतलेला आहे, रवा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि इथं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आणि सर्व मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं, हाताच्या साईने असं मिक्स करायचं. आणि इथं 1 चमचा आपण जे ब्रेड बारीक केलेलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि ते पण सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथं पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये. आणि समजा तुमचं हे बटाटे मिश्रण जर पातळ झालं तर ह्याच्यामध्ये 2 चमचा आणखी रवा टाकायचा, म्हणजे व्यवस्थित असं घट्ट मिश्रण होतं. तर सर्व असं व्यवस्थित मळून घ्यायचं. तर इथे बघू शकता आपण व्यवस्थित असा ह्याचा गोळा करून घेतलेला आहे. तर काय करायचं, थोडंसं हाताला आपल्या तेल लावायचं, म्हणजे आपल्या हाताला असं चिटकू नये म्हणून. आणि ह्याला पण थोडंसं असं मिश्रणाला लावून घ्यायचं. आणि काय करायचं, ह्याचा आता गोल गोल गोळ्या करून घ्यायचं. तर थोडंसं काढायचं आणि असं गोल करायचं. आणि गोल केल्यानंतर असं थोडंसं ह्याला दाबायचं, म्हणजे असं चपटं करून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपण सर्व असं करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण सर्व असं तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी 2 चमचा मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतायचं. आणि जी पातळ अशी पेस्ट करून घेणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने आपण पातळ हे मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे तयार करून घेतलेलं आहे ना, ती ह्या मैद्याच्या पिठामध्ये असं व्यवस्थित बुडवून घ्यायचं. तर हे दोन्ही साईडने छान असं बुडवायचं. आणि बुडवल्यानंतर काय करायचं, इथं आपण ब्रेडचा भुवा केलेला आहे ना, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि त्याला व्यवस्थित असं ह्या ब्रेडचे किस लावून घ्यायचा. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सर्व आपण याला असंच ब्रेडचा किस लावून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण सर्व मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे. तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल हे चांगलंसं गरम करून घ्यायचं. तर इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवलेली आहे. आणि इथं आपण कमी तेलाचाच वापर करणार आहोत. आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर मध्यम गॅसवर छान असं हे तळून घ्यायचं लालसर होईपर्यंत. आणि थोडंसं असं वरून तेल टाकायचं, म्हणजे वरची पण साईड छान अशी तळून निघते. तर इथे बघू शकता दोन्ही साईडने छान असं लालसर होईपर्यंत आपण तळून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व असे तळून घ्यायचे.
तर इथे बघू शकता आपण सर्व असं तळून घेतलेलं आहे आणि मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि ब्रेड पासून नाश्ता आपला छान झालेला आहे, खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे। तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। तर हे बघा किती मस्त असा झालेला आहे, खायला पण एकदम मस्त लागणार आहे। ही शेजवानी चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागणार आहे खायला। घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।